नमस्कार दैनिक मुंबई करून भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्म माय एमटीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ओम देशमुख. बुधवारी झालेल्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये तुफान राडा झालेला आपल्याला बघायला मिळाला. भाजप आणि सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांमध्ये, विशेष करून भाजपचे सदस्य आणि स्थायी समितीचे अध्यक्ष जे मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले, यशवंत जाधव यांच्यामध्ये मोठा वाद रंगून आल्याचं आपल्याला या ठिकाणी महासभेमध्ये दिसून आलं. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये तो वाद झाला. या प्रकरणी बोलण्यासाठी भाजपचे नेते आणि नगरसेवक भालचंद्र शिरसाट आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. काय सांगा, स्थायी समितीमध्ये आज 840 कोटीचे प्रस्ताव होते. या प्रस्तावामध्ये फेरफार आहे आणि भ्रष्टाचार आहे. केवळ या भ्रष्टाचाराची कोण खोल होईल या भीतीपोटी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या प्रस्तावावर भाजपच्या नगरसेवकांना बोलायलाच दिलं नाही. आणि न बोलायला देण्याचं कारण एकमेव आहे की प्रत्येक ठिकाणी फेरफार, कंत्राटाची किंमत आपण ठरवली, कंत्राट दिलं, काम पूर्ण झालं नाही, किमतीत वाढ झाली, ही का वाढ झाली, कशामुळे वाढ झाली, कामाची व्याप्ती वाढली का, हे प्रश्न त्यांना नको होते. आणि ते प्रश्न टाळण्यासाठी त्यांनी हे प्रस्ताव विचारातच घेतले नाही. परंतु त्यांनी दहिसर जम्बो कोविड सेंटर जिथला घोटाळा आहे, 11 कोटी रुपये केवळ भाड्यापोटी दिले. कोविड सेंटरचा आपण तंबू मानला आणि भाड्यापोटी 11 कोटी देतो, मग 11 कोटी तर आपण स्वतःचा तंबू का नाही उभारला? या प्रश्नाचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी या सर्वावरती चर्चाच होऊ दिली नाही. कोस्टल रोड मुंबईकरांना शिवसेनेने दाखवलेलं स्वप्न 10 वर्ष झाली, आधे ते स्वप्नच आहे. कोस्टल रोडच्या शेजारी जाताना केवळ पत्रे दिसतात, रस्ता दिसत नाही. या कोस्टल रोडमध्ये 650 कोटीचा घोटाळा झालेला आहे आणि सल्लागाराच्या अधिदानामध्ये घोटाळा झालेला आहे. एका कंत्राटदाराला 142 कोटी रुपये देण्यात आले, कुठलंही काम न करता त्याला 142 कोटी रुपये कसे दिले हा प्रश्न कॅगने विचारलाय. कॅगच्या प्रश्नाचं यांच्याकडे उत्तर नाही. अधिदान करताना सल्लागाराला 215 कोटी दिले आणि नंतर सल्लागार बदलला, काम बदललं, पूर्वीच्या अधिदानाचं काय? आत्ताच्या सल्लागाराला 57 कोटीचं अधिदान केलं आणि आता परत 9 कोटीचा वाढीव प्रस्ताव. एकंदर कोस्टल रोडच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास, कोळीवाड्यातील भूमिपुत्रांच्या पोटावर पाय, आणखीन या शिवसेनेने भ्रष्टाचाराचं एक मोठा खिंडार खोललेला आहे आणि म्हणूनच या विषयावरती बोलायलाच द्यायचं नाही हा पवित्रा स्थायी समिती अध्यक्षांनी घेतला. त्याला भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी जोरदार विरोध केला आणि आम्ही प्रत्येक सभेमध्ये हा विरोध करणार. तुम्ही जसं आता सांगितलं की प्रत्येक सल्लागार असो की तंत्रज्ञ असो, त्यांच्या सर्वांच्या फीसमध्ये किंवा त्या सर्वांना देण्यात येणाऱ्या देयकांमध्ये अचानक मोठी वाढ करण्यात येते, या सगळ्याची परवानगी स्थायी समितीमध्ये घेण्यात आली किंवा या संदर्भात कुठली कल्पना स्थायी समितीची स्थायी समितीसमोर हे सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी आले आणि त्या मंजुरीला आम्ही विरोध केला की ही जी वाढ करताय किमतीत एवढी मोठी वाढ कशासाठी? तुम्हाला निवडणुकीचा फंड गोळा करायचा म्हणून वाढ करताय? कामामध्ये काही फेरफार झालाय? कुठलीही उत्तर, कुठलाही उल्लेख प्रस्तावात नाही. स्थायी समिती अध्यक्षांकडे उत्तर नाही, प्रशासनाकडे उत्तर नाही. ठोक तरतूद, ठोक वाढ करायची, याच्यातच भ्रष्टाचाराची पाळामुळे मुळामध्ये कुठल्याही प्रकारच्या या खर्चाच्या वाढीला कुठल्याही प्रकारे विचार विनिमय न करता थेट मंजुरी देण्यासाठी हे सगळे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये आणण्यात आले असा आरोप भालचंद्र शिरसाट यांनी केला. आणखी एक वाद त्या ठिकाणी रंगून आला, तो म्हणजे एक विचित्र प्रकार त्या ठिकाणी दिसून आला. जेव्हा कोस्टल रोडच्या संदर्भातील प्रकल्पावर किंवा त्या संदर्भातील विषयावर जेव्हा भाजपच्या सदस्यांनी चर्चेची मागणी केली तेव्हा ती मागणी फेटाळून लावण्यात आली, त्यानंतर त्यावर एकदा नाहीतर दोनदा मतदान झालं, एक विचित्र प्रकार बघायला मिळाला, त्याबद्दल काय सांगा? नाही, कोस्टल रोडवरती त्यांनी मला बोलायला दिलं, मी उपसूचना मांडली, हा प्रस्ताव अयोग्य आहे आणि तो दप्तरी दाखल करा. परंतु त्यानंतर आमच्या सदस्यांना बोलायला दिलं नाही. केवळ एका सदस्याने मत मांडल्यावरती पुढच्या सदस्यांचा गळा दाबून टाकणं हे स्थायी समिती अध्यक्षांनी केलं आणि मग ती उपसूचना मताला टाकली. त्यावेळेला उपसूचनेच्या बाजूने आम्ही होतो की ते दप्तरी दाखल करा, त्यावेळेला शिवसेनेच्या लोकांनी हात वर केले.
आणि ती उपसूचना मंजूर व्हायला पाहिजे होती आणि प्रस्ताव दप्तरी दाखल व्हायला पाहिजे होता, परंतु नंतर त्यांच्या चूक लक्षात आली, नंतर तिने हात खाली केले, परत प्रतिकूलला वर केले. या सर्व गोंधळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी गप्प बसले होते आणि मग अध्यक्षांनी त्याला खून करून हात वर करा, हात वर करा अशी विनंती केली आणि मग तिने हात वर केले. अशा पद्धतीने यशवंत जाधव या सगळ्या सदस्यांना हात वर करण्यासाठी किंवा जी चूक झाली ती सावरून त्यांना उत्साहित करत होते किंवा त्यांना ते सगळं करण्यासाठी प्रेरित करत होते असं तुम्ही म्हणताय. अध्यक्षांनी निपक्षपातीपणे समितीचं कामकाज चालवायला पाहिजे. अध्यक्ष कोणी हात वर करायचं, कोणी हात खाली करायचं याचं फ्लोअर मॅनेजमेंट करत होते. आणि मग ही जर परिस्थिती असेल तर मला वाटतं स्थायी समितीचं कामकाज लोकशाही पद्धतीने चालतंय का, पीठासीन अधिकारी आणि अध्यक्ष निपक्ष आहेत का, हा प्रश्न आमच्या समोर आहे. भाजपची पुढची भूमिका काय? आज जो सगळा प्रकार झाला मागे अनेक दिवसापासून कोसळलेलं वाद सुरू दिसतं, तर नुकतीच एक पत्रकार परिषद सुद्धा आमदार आशिष शेलार यांनी घेतली होती, यानंतर भाजपची भूमिका काय असेल? कोस्टल रोड असेल किंवा इतर पवई तलावाचं काम असेल, 11 कोटीचं कोविड सेंटरचं काम असेल, सर्व ठिकाणी जो भ्रष्टाचार चाललेला आहे या भ्रष्टाचाराची पोलखोल करायची आणि हा भ्रष्टाचार जनतेच्या न्यायालयात घेऊन जायचा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ठरवेल, त्यांना भ्रष्टाचारी शिवसेनेचं सरकार पाहिजे की मुंबईचा विकास करायचा आहे. आम्ही मुंबईकरांच्या वतीने ही लढाई लढणार. धन्यवाद. भालचंद्र शिरसाट यांनी सांगितलं की स्थायी समितीच्या बैठकीमध्ये कशा प्रकारे भाजपच्या सदस्यांना उपसूचना मांडण्यापासून रोखण्यात आलं किंवा त्यांना हव्या त्या आवश्यक त्या विषयावर बोलण्यापासून अध्यक्षांनी पक्षपाती भूमिका घेत विरोध केला किंवा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोस्टल रोड प्रकल्प आणि या सगळ्या घडामोडींचे यापुढे काय होतो या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेलच. या सगळ्या महत्त्वपूर्ण घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी माय एम टी व्हीचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.